मित्रांनो, सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रामधील बँका ह्या तुमच्या आमच्या जीवनाच्या एक अविभाज्य घटक बनलेला आहे. विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाचं बँकेमध्ये खातं असणं हे अनिवार्यच नाही तर अत्यावश्यक झालेलं आहे. बँकिंग हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण घटक बनलेला असताना सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील बँका तुम्हाला आम्हाला कशा लुटतात याची आकडेवारी नुकतीच जाहीर झालेली आहे. आम्ही याज्ञिक यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी 6 महिन्यापूर्वी सभागृहात ही माहिती दिली की जवळपास 5 वर्षामध्ये म्हणजे 2018 पासून ते आजतागायत बँकांनी जवळपास विविध चार्जेसच्या माध्यमातून 35,487 कोटी रुपये वसूल केलेले आहेत. म्हणजे हे दोन प्रकारचे असू शकतात. जसं की तुम्ही जर पासबुक घेतल्याच्यानंतर ते जर हरवलं जात असेल तर ते दुसरं पासबुक देण्यासाठी बँकेला खर्च येतो, त्याचे चार्जेस लावणं स्वाभाविक आहे. तुमच्या चेकबुकचे चार्जेस असतील, SMSचे चार्जेस असतील, ह्या पेड सर्व्हिसमध्ये येतील. परंतु काही चार्जेस असे आहेत की ज्या चार्जेसची गरज नाही. जसं उदाहरणार्थ आता प्रत्येकाच्या फोनमध्ये UPI ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणामध्ये होतात, त्याच्यामुळं व्यवहार जास्त होत असल्यामुळे जर एखाद्याला स्टेटमेंटची गरज पडत असेल तर बँकेनं त्याला नेट बँकिंग सुविधा पुरवली पाहिजे. मात्र ती न देता स्टेटमेंटसाठी त्याला अर्ज करावा लागतो आणि अर्ज केल्याच्यानंतर त्याला पर पेजेस 102 ते 107 रुपयापर्यंत, म्हणजे 10 पेज जर काढले तर 1,000 रुपये त्याचे फुकट जातात. याशिवाय मिनिमम बॅलन्स चार्जेस, अकाउंट किपिंग चार्जेस हे आवश्यक नसलेले, म्हणजे चार्जेस हा विनाकारणचा भुर्दड ग्राहकांना पडतो आहे. आणि या चार्जेसच्या माध्यमातून बँकांनी जवळपास 5 वर्षात 21,000 कोटी अशी अतिरिक्त वसुली बँकांनी केलेली आहे. एकीकडे महाराष्ट्राचं जे काही पीक कर्जाची जी काही प्रोव्हिजन केली जाते दरवर्षी शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी जे काही पीक कर्जाचं वाटप केलं जातं किंवा त्याचं उद्दिष्ट ठरवलं जातं, तर ते जवळपास 70,000 ते 1,00,000 कोटीपर्यंत ठरवलं जातं. आणि या 5 वर्षामध्ये म्हणजे दरवर्षी 7,000 कोटी या सरासरी हिशोबाने बँकांनी तुमची आमची लूट केलेली आहे आणि ही लूट अविरतपणे सुरूच आहे. म्हणजे 2016 नंतर हा बँकांवर रिझर्व्ह बँकेचं जे काही नियंत्रण असायला हवं किंवा ज्या काही रिझर्व्ह बँकेनं यांच्यावर जी काही रेस्ट्रिक्शन्स किंवा बंधनं ठेवायला हवी, तर ती बंधनं काहीशी सैल झाल्यामुळे या बँकांना हे रान सगळं मोकाट सुटलं आहे आणि विविध चार्जेसच्या नावाखाली तुमच्या आमच्याकडून ते पैसे उकळत आहेत. आता कुठल्या कुठल्या चार्जेसच्या माध्यमातून कसे कसे पैसे घेतले जातात याबाबत आपण थोडंसं वहापोह चर्चा करू. सगळ्यात आधी तर बँकिंग हे सगळ्यांसाठी कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे सरकारच्या कुठल्याही योजनेचे किंवा अनुदानाचे जर पैसे तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला बँक खातं असणं आवश्यक आहे. गेल्या 4 वर्षापूर्वी सरकारने फतवा काढला होता की शालेय विद्यार्थ्याचे म्हणजे पहिलीपासून ते जे काही त्याच्यामध्ये पात्र असतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते असणे अनिवार्य आहे. पाठ्यपुस्तकाचे आणि गणवेशाचे पैसे हे त्या बँकेच्या खात्यात जमा होणार. दुसरीकडे लॉकडाऊनचा काळ सुरू होता आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना जे काही शालेय पोषण आहाराचं जे काही तांदळाचं वाटप होत होतं तर त्या पोषण आहारामध्ये अफरातफर झाल्याच्या काही बातम्या येत होत्या. आणि मग सरकारनं त्याही वेळेस सचिवालयातून एक पत्र काढण्यात आलं, शिक्षकांना सूचना देण्यात आल्या की विद्यार्थ्यांचे खाते उघडून त्यांच्या खात्यामध्ये हे पोषण आहाराचे पैसे जमा करण्यात यावे. म्हणजे ती जी रक्कम होती तर ती जवळपास 166 रुपयापर्यंत ती बनत होती. गणवेशाचे पैसे सुद्धा 400-500 रुपयापर्यंत असतील. आणि मग सरकारी योजना म्हणजे जे काही सचिव स्तरावर जे काही लोक काम करतात, जे काही शिक्षित लोक असतात ज्याला उच्च शिक्षित आपण म्हणू, तर ही लोक म्हणजे आपल्यातील अडाणीपणाचा कसा प्रत्यय आणून देतात याचा एक आम्ही त्यावेळेस एक व्हिडिओ बनवला होता की शिक्षण सचिवांचं डोकं ठिकाणावर आहे का, की 6व्या वर्गातील 6 वर्षाच्या मुलाला म्हणजे पहिल्या वर्गातील मुलाला तुम्ही पालकांना सूचना देता, विद्यार्थ्यांना सूचना देता की शाळेचं साठी बँकेचं खातं घेऊन या, तर तुम्ही बँकांसोबत पत्रव्यवहार केला का किंवा बँकांची नियमावली जाणून घेतली का. 2016 नंतर केंद्रीय मंत्रालयानंच बँकांमार्फत प्रत्येक खातेदाराला पॅन कार्ड कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे सरकारचे जे काही फतवे असतात तर त्याच्यामध्ये
ते कुठल्या सुपीक डोक्यातून काढतात हे सांगणं कठीण आहे. पॅन कार्डची आवश्यकता जी लोक इन्कम टॅक्स भरतात त्यांच्यासाठी पॅन कार्ड असणं हे अनिवार्य आहे हे आम्ही समजू शकतो. परंतु जी लोक किंवा शाळेचे विद्यार्थी ज्यांचा टॅक्सचा किंवा कुठलाही उत्पन्नाचा स्रोत नसतो किंवा जी लोक दारिद्र्यरेषेखाली जगतात अशा लोकांना पॅन कार्डची सक्ती कशासाठी? बँकांच्या नियमानुसार किंवा आरबीआयच्या नियमानुसार बँकेत खातं काढण्यासाठी त्याच्याकडे ओळखीचे दोन पुरावे असणे आवश्यक असते, म्हणजे एक रहिवासी पुरावा आणि दुसरा त्याचा ओळखीचा पुरावा. मग त्याच्यामध्ये त्याचं मतदान कार्ड ग्राह्य धरलं जाईल, आधार कार्ड हा ओळखीचा आणि रहिवाशाचा पुरावा म्हणूनही ग्राह्य धरला जातो. आणि हे असताना सर्वच बँकांनी आता पॅन कार्ड हे मॅन्डेटरी केलेलं आहे. तुमचा पॅन नंबर टाकल्याशिवाय बँकाची अकाउंट ओपनिंग प्रोसेस ऑनलाइन पुढे सरकतच नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा स्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शाळेचं खातं काढायला सांगितलं, बरं, खातं काढायला सांगितलं मायनरचं खातं, म्हणजे आरबीआयच्या याच्यानुसारच 10 वर्षाच्या आतील जी मुलं आहेत त्यांचं खातं राष्ट्रीयकृत बँकांमध्ये निघत नाही. आणि शालेय शिक्षण विभागाने जो काही फतवा काढला होता तर त्या फतव्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांचीच खाती लागतील असं त्याच्यामध्ये नमूद केलं होतं. म्हणजे हा नेमका काय प्रकार असतो, मग आम्ही शिक्षण सचिवासोबत मेलद्वारे पत्रव्यवहार केला आणि त्याच्यानंतर त्यांनी तो फतवा मागे घेतला आणि त्याच्यानंतर मग पुन्हा शिक्षकांना सूचना दिल्या की बाबा विद्यार्थ्यांऐवजी त्याच्या पालकाचं खातं असलं तरी चालेल. मग यांना जर पैसेच द्यायचे तर मग चेकद्वारे देऊ शकतात किंवा पालकाच्या खात्यात जमा करू शकतात, मात्र काहीतरी काखतलं उसळायचं आणि बाजारात मांडायचं अशी ही सरकारी यंत्रणेची स्थिती असते. तर असो, दुसरीकडे 2014 मध्ये सरकारनं सगळ्या लोकांची खाती काढलेली असताना जनधन योजनेची घोषणा केली. जनधन योजनेमध्ये घोषणा केल्याच्या नंतर लोकांना भाई और बहनो जनधन का खाता खुलवाओ असं करून 5,000 रुपये तुम्हाला ओढी मिळेल म्हणून या लोकांना त्याच्याकडे आकर्षित केलं. आणि आकर्षित केल्याच्या नंतर या जनधन खात्यामध्ये सरकारने काय केलं की आकडेवारी जाहीर केली की जवळपास 42,000 कोटी ही जनधनच्या माध्यमातून खाते उघडल्या गेली. आणि अर्थमंत्र्यांनी सांगितलं की बाबा याच्यामध्ये 42,000 रुपये पण आतापर्यंत बॅलन्स आला नाही, सगळी खाती झिरो बॅलन्स मध्ये पडून आहेत. मग अशा स्थितीत सरकारला सामान्य माणसाला लुटायसाठी एक आयती संधी चालून आली आणि 2016 मध्ये तुमच्या आमच्यावर नोटबंदी लादल्या गेली आणि सांगितलं गेलं की पैसे जर बदलायचे असतील तर बँकातूनच बदलून घ्या आणि मग तुम्ही आम्ही बँकेच्या लाईनीत उभं राहून कसे फटके खाल्ले याच्या अजूनही आठवणी ताज्या आहेत. तर असो, आणि मग हे बँकेच्या खात्यात जमा केलेले पैसे त्या बँकेच्या खात्यात जनधन खात्याला व्यवहार सुरू असताना अजूनही 12,000 कोटी रुपये हे बँकांकडे केवायसी साठी आडून बुडून पडत आहेत. आणि अशा स्थितीमध्ये बँका ज्या काही विविध तुम्हाला चार्जेस लावतात, तर 2016 नंतर सर्वप्रथम तुमची झिरो बॅलन्स जो काही कन्सेप्ट होता किंवा जी काही रिझर्व्ह बँकेच्या सूचना होत्या की बाबा कुठल्याही खातेदाराला बॅलन्स बाबत सक्ती करण्यात येऊ नये, मात्र बँकांनी त्याबाबत मनमानी सुरू केली. मग शहरी भागासाठी स्टेट बँकेसारख्या बँका 3,000 रुपये बॅलन्स ठेवायचा आग्रह धरतात, ग्रामीण भागासाठी 2,000 रुपये तुमचं बॅलन्स असलं पाहिजे. एकीकडे जनधन खात्याला कुठलीही बॅलन्सची सक्ती नाही, मात्र तुम्हाला इनिशियल बॅलन्स असल्याशिवाय तुमचं खातंच ओपन होत नाही. मग त्याच्यासाठी 200 ते 500 रुपये तुम्हाला इनिशियल बॅलन्स टाकून खातं उघडावं लागतं आणि ते पैसे खातं ओपन झाल्याच्या नंतर सोशल सिक्युरिटीच्या नावाखाली ऑटो डेबिट जातात ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे तुमच्याकडे जे काही चार्जेस आकारले जातात तर याच्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात जो काही चार्जेसचा भुरदड बसतो तर तो म्हणजे मिनिमम बॅलन्स चार्जेस किंवा ज्याला ऍव्हरेज मिनिमम बॅलन्स चार्जेस असंही म्हणतात. खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम जमा नाही या सबबीखाली दरमहा तुमच्या खात्यातून पैसे कपात केले जातात. मग बऱ्याचदा एखाद्या शेतकऱ्याचं 6 महिने त्या खात्यात ट्रान्झॅक्शन होत नाही, कुठला व्यवहार होत नाही आणि अशा स्थितीमध्ये तो सोयाबीन विकतो, 5,000 रुपये त्या खात्यामध्ये टाकतो आणि टाकल्याच्या नंतर त्याचे 1,000-1,200 रुपये हे गायब झालेले असतात, त्याच्या कष्टाचे पैसे. त्याच्यावरही GST CGST सारखे छोटे छोटे मायनर चार्जेस बऱ्याच खात्याला लागतात. दुसरीकडे तुमचे ATM चे SMS चे पासबुक हरवलं तर पासबुकचे त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमच्या खात्याचं स्टेटमेंट पाहिजे असेल, म्हणजे बरेच जण आता UPI वापरतात, फोन पे गुगल पे, आणि ट्रान्झॅक्शन हे भरपूर मोठ्या प्रमाणात होत असतात आणि अशा त्यावेळेस 10-10, 15-15 पेजेस हे तुमच्या स्टेटमेंटचे निघतात, तर 107 रुपये 102 रुपये पेजेसनं ह्या बँका तुमच्याकडून स्टेटमेंटचे चार्जेस घेतात. नवीन पासबुक इश्यू केलं तर त्याच्यासाठी गरज नसताना तुमचं जर पासबुक हरवलं असेल तर तुम्हाला कारण नसताना FIR म्हणजे पोलिसात तक्रार द्यावी लागते.
आणि तक्रार दिल्याच्या नंतर मग तुम्हाला पासबुक इश्यू केलं जातं, त्याचेही जवळपास 150-200 रुपये चार्जेस तुम्हाला लावले जातात. तुमचं एटीएम हरवलं तर तुमचं नवीन एटीएम साठी तुम्हाला चार्जेस लावले जातात. एसएमएस चार्जेसच्या नावाखाली तुमच्याकडून लूट केली जाते. दुसरीकडे तुम्हाला बँकेकडून सुरुवातीला 25 चेकचं चेकबुक फुकट दिलं जातं, त्याच्यानंतर प्रत्येक चेकला बँकेच्या मर्जीनुसार 3 रुपयापासून तर 5 रुपयापर्यंत पर लिफ हे चार्जेस लावले जातात. त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या कर्जाच्या कचाट्यात सामान्य माणूस सापडलेला आहे आणि या कर्ज देणाऱ्या कंपन्यांनी प्रत्येक कर्जदाराला ईसीएस मॅन्डेटरी केलेला आहे, आणि ज्यावेळेस आपण कर्ज घेताना ईसीएसचा फॉर्म भरून देतो तर त्यावेळेस एखादा तुमचा 700 रुपयाचा ईसीएस बाउन्स झाला तर कमीत कमी 200 रुपये 295 रुपयापासून तर बँका आपापल्या मनमानीनुसार 600 रुपयापर्यंत ईसीएस बाउन्सिंग चार्जेस लावतात. चेक बाउन्सिंग चार्जेस याच्यावरही कुठलं नियंत्रण नाही, ते 300 रुपयापासून तर 600, 1000, 2000 रुपयापर्यंतही ते चार्जेस आहेत. दुसरीकडे तुमच्या खात्याला अकाउंट किपिंग चार्जेस म्हणजे तुमच्या खात्याची देखभाल चार्जेस सुद्धा प्रत्येक बँका ह्या लावतातच लावतात आणि अशा स्थितीमध्ये या चार्जेसच्या माध्यमातून बँकांनी जवळपास 35,000 कोटी हे 5 वर्षामध्ये जमा केलेले आहेत आणि ही लूट खूप मोठी आहे. याच्या व्यतिरिक्त जीएसटी, वेगवेगळे टॅक्स, सर्व्हिस टॅक्स इत्यादी आणि महागाई या सगळ्या गोष्टीमध्ये सामान्य माणूस भरडला जातो आहे. 8-10 वर्षापूर्वी तुम्ही आम्ही सगळ्यांनी लाईफ टाईमचे सिम घेतले आणि आमची आयुष्य मर्यादा 2-4 वर्षातच संपून गेली आणि 10 रुपयात आमची घरातली म्हातारी माणसं 10 रुपयाचं बॅलन्स टाकून त्या सिम मिस कॉल देऊन ते 2-3 महिने बॅलन्स पुरत होती. आता झक मारून तुम्हाला 200 रुपयाचं बॅलन्स प्रत्येक सिमला टाकावंच लागतं, नाहीतर चौथ्या दिवशी ते सिम तुमचं उतारणं पडतं आणि तुम्हाला ओटीपी साठी कमीत कमी 200 रुपयाचं बॅलन्स टाकणं हे अनिवार्य आहे. म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये जर 4 माणसं असतील आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 2-2 सिम असतील तर 8 सिमचं तुम्हाला दर 28 दिवसासाठी 20 दिवसासाठी 1400-1500 रुपये त्या बॅलन्समध्ये तुम्हाला घालणं आहे. आणि अशी ही एकंदर स्थिती बनलेली आहे. सामान्य माणूस कुठेतरी या कचाट्यातून वर येऊ नये आणि तुमच्यासाठी आमच्यासाठी वेगवेगळ्या योजनांची खैरात दाखवली जाते. 2000 रुपये तुम्हाला पीएम किसानच्या नावानं दिले जातात आणि त्याच्यासाठी ही केवायसी करा, ती केवायसी करा. वाशिम हा एक छोटासा जिल्हा आहे, अजूनही 11,000 शेतकरी खातेदारांचा मेळच नाही की त्यांचे पैसे पीएम किसानचे नापिकीचे पीक विम्याचे कुठं गेले, त्याचा अजून कलेक्टरलाही एवढे शिकलेले असून पत्ता लागलेला नाही. हा एक संशोधनाचा विषय आहे. ही आकडेवारी वाशिम जिल्ह्यापुरती जरी मर्यादित असली तर महाराष्ट्रात असे लाखो शेतकरी आहेत की त्यांच्या या पीएम किसानचा सबसिड्यांचा कुठेही मेळच लागत नाही आणि अशा परिस्थितीत तुमची आमची सर्वांची ही लूट सुरू आहे.